पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज दोनशे सत्त्याण्णववी जयंती आहे आणि या निमित्तानं अहमदनगरच्या चौंडी इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय मात्र या कार्यक्रमाच्या निमित्तानं राजकारण सुद्धा रंगण्याची शक्यता आहे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आमने सामने येऊ शकतात सुनील भोंगळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सुनील हा कार्यक्रम काय आहे आणि कुणाकुणाची उपस्थिती असेल कार्यक्रमाला नक्कीच नाना दादा आपण जर बघितलं तर चौंडी या ठिकाणी जे आहे तर पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे सत्त्याण्णवी जयंती जी आहे तर ती आज उत्साहात साजरी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहे मात्र या याच्यावरून जयंतीच्या कार्यक्रमावरून जे आहे तर ते भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये कुठंतरी जो आहे संघर्ष पेटताना आपल्याला दिसतो आहे कारण बा भाजपच्या काही नेत्यांनी जे आहे तर तो आरोप केलेला आहे की राष्ट्रवादीनं हा कार्यक्रम हायजॅक केलेला आहे मात्र या ठिकाणी जो आहे तर तो या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त असेल तो तैनात करण्यात आलेला आहे मोठी व्यवस्था देखील तैनात करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर अहमदनगरच नाही तर महाराष्ट्रातून अनेक युवक जे आहेत तर ते आ, या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्याकडनं आपण खर तर जाणून घेणार आहोत काय एकूणच सांगाल कुठून आपण आलेला आहात आणि काय एकूणच उत्साह आहे आम्ही ब्राह्मणगाव तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथून आलोय बऱ्याच दिवसांची आमची इच्छा होती की आपण देवींच्या जन्मगावी जाऊन आणि तिथं बघावं बा असं मग आमचं चौदा मुलं आम्ही आलोय राजमाता देवी ग्रुप म्हणून आमचा एक ग्रुप आहे तर रात्री आम्ही नऊ वाजता निघालो तिथून आणि पार्टी सहा वाजता पोहोचलो आहे कसा एकूणच उत्साह जो आहे तर तो या वर्षी आपल्याला पाहायला मिळतो खूप उत्साह बघून खूप मन प्रसन्न झालं खूप छान वाटलं एकूणच जर बघितलं तर राजकारण जे आहे तर ते, ते देखील या ठिकाणी रंगताना दिसतं आहे काय एकूण सांगायला या संदर्भात कुठून आला तुम्ही ब्राह्मण तर युवकांमध्ये अनेक युवक जे आहेत त्यांच्याशी आपण खरं तर बोलणार काही कुणाच सांगाल खरं या ठिकाणी आपण आलेला आहात अभिवादन केलेलं आहे आज या ठिकाणी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जे एक वातावरण आहे ते अतिशय प्रसन्न वातावरण आहे मी गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे माननीय महादेव जानकर साहेबांनी पहिल्यांदा या ठिकाणी अहिल्या जयंती साजरी करण्याचं म्हणजे नियोजन केलं म्हणजे अगदी एक दोन माणसावरती त्यांनी सुरुवात केली त्याच्यानंतर आज हे स्वरूप बघून म्हणजे ऊर भरून येतो की इतक्या ये मोठ्या प्रमाणावर तो उत्साह गेला आणि आज जे या ठिकाणी अहिल्या देवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं जे काही राजकारण चालू आहे ते अतिशय घाणेरड्या पद्धतीचं राजकारण आहे कारण पहिल्यांदा मान्य महादेव जानकर साहेबांनी या ठिकाणी आलेल्या जयंतीची सुरुवात केली त्यानंतर भारतीय जनता पार्टीनं ती जयंती महादेव जानकरांची हायजॅक केली आणि ते आज बोम करताय की राष्ट्रवादी काँग्रेस हायजॅक करते मान्य रोहितदादा पवार हे या मतदारसंघामधन निवडून आले त्यामुळे त्यांनाही अधिकार आहे या गावामध्ये म्हणजे ते ज्या मतदारसंघात निवडून आलेत त्या मतदारसंघामध्ये अहिल्याबाई जन्म हे त्यांना पण आहे त्यामुळे त्यांनाही या ठिकाणी जयंती घेण्याचा अधिकार आहे नक्कीच एकंदर जर आपण बघितलं तर रोहित पवार यांना देखील जे आहे जयंती घेण्याचा अधिकार असल्याचं या ठिकाणी युवक आहेत बरोबर आहे म्हणजे या मुद्द्यावरनं कुणी राजकारण करू नका अशा भावना इथे उमटलेल्या पाहायला मिळत आहेत धन्यवाद सुनील या सगळ्या माहितीबद्दल आणि बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट